पत्नीला रोज कामावरून येण्यासाठी उशीर होत असल्याने चिडलेल्या पतीने पत्नीचा कोयत्याने वार करून खून केलाय. ही घटना आज सोमवारी पहाटे 4:15 सुमारास वैदुवस्ती सांगवी येथे घडली आहे. हत्येनंतर आरोपी स्वतःच पोलीस स्टेशनला जाऊन हजर झालाय. शैला लोखंडे असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी पती हनुमंत लोखंडे याला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. हनुमंत याचं 2 वर्षापूर्वी लग्न झालं. पहिल्या पत्नीचे निधन झालं असून दुसरी पत्नी सोडून गेली आहे. त्यामुळे मागील 15 दिवसापूर्वी आरोपी हनुमंत याने शैला हिच्याशी 3रा विवाह केला. हनुमंत आणि शैला यांना मूलबाळ नव्हते. शैला परिसरातील घरांमध्ये धुणे भांड्याची काम करत होती. शैला कामासाठी सकाळी लवकर जात होत्या तर त्यांना परत येण्यासाठी रात्री उशीर होत असे. धुणी भांडी करण्याच्या कामासाठी एवढा वेळ लागत असल्याने आरोपी हनुमंत यांनी शैला यांच्यावर वारंवार वाद होत असे. आज पहाटे हनुमंत याने लोखंडी कोयत्याने शैला यांच्यावर वार करत त्यांचा खून केला. पोलिसांना माहिती मिळाली असता सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी आरोपी पती हनुमंत हा घटनास्थळी होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. सांगवी पोलीस तपास करत आहेत. काल आम्हाला नाईट ड्युटी असताना साधारण 4:30 सुमारास कंट्रोलचा कॉल आला की पिंपळी गुरु वैद्यस्थ येथे मर्डर झालेला आहे. त्यानंतर आम्ही सांगवी पोलीस स्टेशनेतून पिंपळी गुरव या ठिकाणी जाण्यास रवाना होण्यासाठी पीटर मोबाईलमधून निघाले असताना एक इसम जो सांगवी पोलीस स्टेशन येथे आलेला आहे तो स्वतः सांगत होता की मी माझ्या पत्नीचा खून केलेला आहे. तर त्याला घेऊन आम्ही पिंपळी गुरव वैद्यस्थ येथे या ठिकाणी गेलो असता त्यांनी सदरचे घटनास्थळ दाखवलेले आहे. सदर घटनास्थळावर गेलो असता बायकोच्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्याने कोयत्याने आपल्या पत्नीवर वार करून खून केलेला आहे.